खानदेश नगरी 24 तास न्यूज, रोकठोक बातम्या आणि बरच काही। ज्यांची आर्थिक स्थिती चांगली आहे अशा मध्यम वर्गीयांना देशात क्रांतीची गरज वाटणारच नाही, कारण विविध माध्यमातून उत्पन्न त्यांना मिळत असते। ज्यांना राष्ट्रीय क्रांतीची गरज आहे त्यांच्यापर्यंत हे पुस्तक जाण्याची आवश्यकता आहे। समाजातील उदासीनता आणि नकारात्मक विचार दूर करण्याची आणि देशात क्रांती करण्याची ताकद या पुस्तकात आहे, असे मत ज्येष्ठ पत्रकार आणि राज्यसभा सदस्य कुमार केतकर यांनी व्यक्त केलंय। प्रफुल्ल कदम यांनी लिहिलेला राष्ट्रीय क्रांतीचा नवा प्रस्ताव या पुस्तकाचे प्रकाशन राज्याच्या विविध भागातील ग्रामपंचायत सदस्य, नगरपालिका आणि महानगरपालिकेतील नगरसेवक यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात शुक्रवारी ज्ञान प्रबोधिनी पुणे येथे करण्यात आले। यावेळी केतकर बोलत होते। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मगरपट्टा सिटी ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक सतीश मगर होते। या कार्यक्रमास चंदा निमकर, यमाजी मालकर, सुभाषराव देशपांडे, सुरेखाताई ठाकरे, विवेक कुलकर्णी, सविता कुलकर्णी, कर्नल गिरीधर कोल्हे आदी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। यावेळी अमोल पाटील, साधनाताई गुंडगे, निलेश निकम या प्रतिनिधींसह सुरेखाताई ठाकरे, चंदा निमकर यांनीही आपले विचार व्यक्त केलेत। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश पाटील यांनी केले। आमदार खासदार निधीप्रमाणे ग्रामपंचायत, नगरपालिका आणि महानगरपालिका यांच्या प्रत्येक वार्डासाठी स्वतंत्र विकास निधी देण्यात यावा। देशातील सर्व ग्रामपंचायत सदस्य, नगरसेवक यांना विशेष अधिकार आणि दर्जा बहाल करण्यात यावा। तसेच गाव आणि शहर हे विकासाचे युनिट न मानता वॉर्ड हे विकासाचे युनिट मानावे ही या पुस्तकाची मुख्य संकल्पना आहे। या पुस्तकातील 6 मागण्या मान्य झाल्यास देशात क्रांती होईल असे लेखक प्रफुल्ल कदम म्हणाले। ग्रामपंचायत सदस्य आणि नगरसेवकांना निधी मिळायला पाहिजे याबाबत दुमत नाही, परंतु पुस्तकातील प्रस्तावाबरोबरच गावच्या विकासासाठी मास्टर प्लॅन तयार झाला पाहिजे, तरच ग्रामसेवक आणि सदस्यांना निधीची अंमलबजावणी करता येईल। सध्या केंद्रात विकास असल्यानं विकेंद्रित विकास होणं गरजेचं आहे। राष्ट्रीय अध्यक्ष क्रेडाई आणि व्यवस्थापकीय संचालक मगरपट्टा सिटी ग्रुपचे सतीश मगर म्हणाले। खानदेश नगरी 24 तास न्यूज, रोकठोक बातम्या आणि बरच काही।